नमस्कार, शशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला अंड्याच्या दोन रेसिपी दाखवणार आहे. एक आहे अंड्याचं सँडविच आणि दुसरं अंडी फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेलं चीज, हिरवी चटणी. हिरव्या चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि लिंबू पिळलेलं आहे. मीठ, काळी मिरीची पावडर, अमूल बटर, ब्रेड, अंडी आणि दुसरी रेसिपी करता मिरचीची पावडर, हळद आणि आलं लसणाची पेस्ट. चला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण उकडलेली अंडी हात स्लाइस कट करूया. त्याच्या हे पाय याप्रमाणे आता ही सर्व अंडी आपण कट करून घेतलेली आहे. गॅस सुरू करूया. गॅस बंदच ठेवायचा जरा आणि सँडविचला अगोदर अमूल बटर लावायचं. असं त्यावर पुदिन्याची चटणी लावायची. चटणी तुम्ही आवडीप्रमाणे लावू शकता. तिखट जास्त हवं असेल तर चटणी जरा जास्त लावू शकता. ह्यावर अशी अंडी ठेवायची. अंडी ठेवली ना, त्याच्यावर थोडस मीठ, काळी मिरीची पावडर आणि हे किसलेलं चीज. त्यावर दुसरं स्लॅश ठेवायचं, थोडंसं प्रेस करायचं, दाबायचं असं थोडंसं. आता पॅनमध्ये आपण अमूल बटर घालूया. आणि सँडविच त्याच्यावर ठेवूया. असे आता मी दुसरं करून घेते. आता वरून सुद्धा थोडंसं अमूल बटर लावायचं. आणि सँडविच दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस बांधून घ्यायचं. हे बघा त्याप्रमाणे त्याचा कलर आला पाहिजे. आपले सँडविच आता तयार झालेले आहे. त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ मी गॅस बंद करते म्हणजे अंडी फ्रायची रेसिपी दाखवायला. तोपर्यंत मी सँडविच कट करून घेते. आपण पॅन गरम करायला ठेवला गॅसवर. त्यात अर्धी पोळी तेल घालूया. एका वाटीमध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा छोटा चमचा हळद. चवीनुसार मीठ घ्यायचं थोडंसं. याच्यासाठी जास्त मीठ लागत नाही आहे ना अंड्याला. ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं. वाटल्यास थोडंसं थेंबर पाणी घालू शकतो आपण त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालूया आपण. असं मिश्रण होऊन तयार. आता आपण अंडी कट करून घेऊया. असे उभी अंडी कट करायचे.
आता त्याला हा मसाला असा लावायचा. लावून झालं की पॅनमध्ये असे अंडे ठेवायचे. याप्रमाणे सगळ्या अंड्यांना मी मसाला लावून घेते आणि फ्राय करते. हे पहा की असे खरपूस तळले गेले पाहिजे अंडी. झाली का आपली अंड्याचा फ्राय करून मी प्लेटमध्ये काढून घेते. आपली अंडी फ्राय झाली आहे. आता तुम्हाला सँडविच सुद्धा दाखवते मी. हे पहा आपल्या दोन्ही अंड्याच्या रेसिपीज तयार झालेल्या आहेत. हे फ्राय अंडी आणि अंड्याची सँडविच तर अगदी सोपे आणि चविष्ट अशा रेसिपीज आहेत. आपण घरी नक्की करून पहा, आपल्याला सुद्धा आवडेल ते. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.